तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट घेतली आणि या भेटीनंतर एका ठाकरेंनी साथ सोडल्यानंतर दुसऱ्या ठाकरेंना भाजप सुचकारतय का याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। चंद्रकांत पाटलांची राज यांना मनसे भेट, एका ठाकरेंनी सोडलं दुसऱ्या ठाकरेंना साथ, भाजप राज यांना चुस्कारतय का? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली, त्यानंतर राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड म्हणून या भेटीकडे पाहिलं गेलं। राजकीय वर्तुळात सुद्धा तर्कवितर्कांना उधाण आलं। भविष्यात भाजप आणि मनसे यांची युती होणार का? एका ठाकरेंची साथ सुटल्यानंतर दुसरे ठाकरे भाजपला जवळ करणार का? असे अनेक प्रश्न चर्चिले गेले। विशेष म्हणजे गेल्या 20 दिवसात या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट होती, त्यामुळे चर्चा अधिकच रंगल्या। त्यातही राजकीय चर्चा झाली पण युतीबाबत चर्चा झाली नाही अशी गुगलीच भेटीनंतर पाटील यांनी टाकली। इतकी सहजपणे ॲक्सिडेंटली नाशिकमध्ये झालेल्या अपघाताने नाशिकमध्ये झालेल्या भेटीमध्ये त्याने दिलेल्या निमंत्रणाचा मी स्वीकार केला आणि मी चहा प्यायला आलो। आता हे मला मान्यच आहे, तुमचा पुढचा प्रश्न असेल की दोन राजकीय नेते ज्यावेळेला चहा प्यायला भेटतात त्यावेळेला राजकीय चर्चा होतेच, तर ती राजकीय चर्चा झाली। परंतु कुठलाही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचा प्रस्ताव ह्या बैठकीत नव्हता। एकमेकाला समजून घेणं, एकमेकाचे विचार एकमेकाला सांगणं हा विषय होता। पाटलांच्या या गुगलीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकरही मागे राहिले नाहीत। आम्ही सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो असं वक्तव्य करत त्यांनी भविष्यात काहीही होऊ शकतं याची मनसे कबुलीच दिली। मला असं वाटतं की एकंदरीत दादांचं तुम्ही बघा बोलणं आणि बॉडी लँग्वेज याच्यातला फरक आहे ना, तो तुम्हाला एकंदरीत दिसला असेल। त्याच्यामुळे दादा जाताना येताना आनंदात आले होते, जाताना आनंदात गेले, आणि जाता जाता माझ्या कानात काहीतरी बोलले ते तुम्ही मला माहीत नसेल काय बोलले, सांगू शकाल? आता कानात काय बोलले ते मला बोलता येणार नाही। पॉझिटिव्ह असं काय बोलले का? सगळ्याच गोष्टी सकारात्मकच बघायच्या ना, कधी आम्ही निगेटिव्ह विचारच नाही करत। आम्ही एकटे लढत होतो त्यावेळेलाही पॉझिटिव्ह होतो आणि आताही सगळ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहोत। पाटील ठाकरे यांच्या भेटीचे पडसाद शिवसेनेसोबतच काँग्रेसमध्येही उमटले। पेगासस स्पाय यंत्र कोणावरती पार्टीसाठी ठेवलेलं नाही की कोण कुठे चाललं आहे, कोण कोणाला भेटत आहे, ती का आमची भूमिका नाही। आमच्याकडे काय पेगासस नाही, तुम्ही सांगताय माहिती आहे, आता इथे काय कोणी कोणाला भेटणं ती बंधनं नाही आहेत। ती सध्याच्या सत्ताधारी पक्षाकडून पाळत ठेवली जाते कोण कोणाला भेटत आहे आणि कोण भेटून काय बोलतं आम्ही नाही ठेवत। राज ठाकरेंची भेट घेतली, आता नवीन राजकीय समीकरण भाजप मनसे युती पुढच्या काळामध्ये चर्चेचा विषय सुरू झालेला आहे। म्हणजे राज ठाकरेंनी जे भाषण लोकसभेच्या वेळेस केलेले ते पाहिल्यानंतर ते एवढे बदलतील असं मला वाटत नाही। भाजप सध्या नव्या मित्राच्या शोधात आहे। उद्धव ठाकरे यांनी साथ सोडल्यानंतर त्यांना दुसऱ्या साथीदाराची गरज भासते आहे। सध्या राज्यात भाजपकडे राजकीय दृष्ट्या ताकदवान मित्र नाहीये, ती पोकळी राज यांच्या रूपाने भरून काढली जाऊ शकते अशी भाजपची धारणा आहे। शिवाय राज ठाकरेंना सुद्धा कोणाच्या तरी राजकीय आधाराची गरज आहे, तो आधार भाजपच्या रूपाने मिळणार असेल तर तो राज यांच्या राजकारणाला उभारी आणणारा ठरू शकतो। सुमित सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई।